पहिला चेंडू अगदी पायावरती जरूर टाकण्याचा प्रयत्न, मात्र त्या चेंडूला देखील दिशा दिली डिक्लेअर मध्ये सचिन अस्वली दुसऱ्या साइडला। पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग सचिन अस्वलेने खऱ्या अर्थाने गाजवली आणि खऱ्या अर्थाने जुळेवाडी आणि पाटण तालुक्याचं नाव पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूनं जरूर केलं। पहिल्या मॅच मध्ये त्याला संधी भेटली नाही, मात्र जेव्हा संधी भेटली त्यानं मात्र आपली कॅपेबिलिटी दाखवली। ओहो चांगला वेगवान चेंडू, बॅटीची टॉप एज डिक्लेअर मध्ये एक धाव रवी बोरगेच्या विरोधामध्ये सध्या गोलंदाजी चालू आहे। रवी बोरगे म्हणजे सर्वे टीमचा हार्दिक पांड्या आणि सध्या मात्र तो मैदानामध्ये बॅटिंग करतोय। हार्दिक पांड्याचा देखील बरीचशी चर्चा करण की करून ज्या पद्धतीने वर्ल्ड कप त्यांना मिळवला, तदनंतर त्याचा संपूर्ण इतिहास आणि त्याला जो ट्रोल केला गेला तिथून तो पुन्हा एकदा फेमस झाला। डॉट बॉल निर्धाव चेंडू, पहिल्या ओव्हर मध्ये थोडीशी शांत खेळलं जात आहे। या विरिकेला आपण पाहिलं तर एक्स्ट्रा बाउन्स नो बॉलचा इशारा जरूर येतोय, पिचच्या बाहेर पिच झाला। येणार चेंडू फ्री हिटचा असेल रवी बोरगेसाठी, धावा करण्यासाठी ओळखला जातो। यावेळी देखील थोडासा पुढे टप्पा पडतोय, चेंडू थोडासा खाली राहिला, मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर सिंगल डबल्स ने मात्र धावा करण्याचा देखील प्रयत्न केला गेला नाहीये। टायमिंग आज जुळलं नाहीये, ताकदीनं फटके खेळण्याचा प्रयत्न त्याचा राहिला। चार चेंडूचा खेळ झाला, टू टू गो। हो यावेळी देखील आपण पहिला चेंडू पडतोय, थोडासा आतमधून निघून जातो, मात्र व्हाइट बॉलचा इशारा, कारण की कुठलाही स्पर्श झाला नव्हता। अंपायर थोडस वेट अँड वॉच करवते, कारण की फलंदाजाकडून शहानिशा केली की हा चेंडू स्पर्श झालाय का, अखेरीस फलंदाजाने नाही सांगितलं आणि तो व्हाइट घोषित केला। हा देखील चेंडू त्याच पद्धतीने हाताळला जातोय। आतापर्यंत आपण पाहिलं तर अभिया रवीला जास्त चान्स दिला नाहीये त्याच्या फेवरेट स्ट्रोक खेळण्यासाठी, त्याचा फेवरेट टप्पा दिला नाहीये, त्याच्या झोन मध्ये आतापर्यंत चेंडू टाकला गेला नाहीये। गोलंदाजी राहिले सचिन अस्वलेची। सुरेख फटका, किती वेळ शांत बसणार, संत नाहीये आणि अखेरीस निघून जातोय मॅक्सिमम साठी सीमा रेषेच्या बाहेर। येतो अप्रतिम रवीच्या बॅट मधून षटकार, वर्ड स्ट्रोक 11 धावा। रवीला माहित आहे कसं वसूल करायचं, कसं कव्हर करायचं, कव्हर केलाय त्यांना शेवटच्या चेंडूवरती। हे क्रिकेट आहे, बोलतो पहिले पाच चेंडू एखादा फलंदाज खेळत नाहीये तो बॅकफुटवर जातो, पण तो वाट पाहतो योग्य टप्प्याची आणि अज्ञाता टप्पा आपल्या आवाक्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करतो। सध्या तेच केलं रवीनं। शैलेशला तुम्ही पाहताय, हो यावेळी अगदी पायावरती आदळण्याचा प्रयत्न, मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातातून जसा चेंडू निसटला तशी धाव कंप्लीट केली, व्हाइट प्लस वन। आताच्या दोन धावा ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये। शैलेशला उभ क्रमांक दोन मध्ये चेंडू हाताळण्यासाठी यावेळी मात्र जरूर दिलाय। ओहो सुरेख फटका, बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन आहे खेळाडू आणि तदनंतर धावा भेटतील डिक्लेअर मध्ये दोन। बोथ आयकॉन विपक्षी आयकॉन मॅच चालू आहे, कारण की दोघेही आयकॉन आहेत, एका साइडला रवी बोरगे दुसऱ्या साइडला शैलेश, हे दोन्ही आयकॉन सध्या मात्र मैदानामध्ये एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत। आणि अशा वेळी खऱ्या अर्थानं मजा येते मॅच बघायची, प्रेक्षक आनंद लुटतात अशा मॅचचा जेव्हा बेस्ट ऑफ दी बेस्ट एकमेकांसमोर येतात। ओहो ही होती कला आयकॉनची, शैलेशची ही ताकद आहे त्याची गोलंदाजी, हे व्हेरिएशन आहे त्याचं। रवीला थोडस फसवलंय, डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर ट्रॅव्हल होतोय आणि टीमची टोटल आपण पहिली 16 या आकड्यावरती, 16 ऑन अ स्कोर कार्ड। ओहो पुढे आलाय दोन पावलं, पायातला चेंडू उचलला फेकून दिला बेधडक सडक वरती, निघून जातोय मॅक्सिमम बॉडी स्ट्रोक, एक तेरी एक मेरी असा खेळ चाललाय सध्या।
एक तेरी एक मेरी, पहिला चेंडू डॉट तदनंतर षटकार, बारी बारी सबकी बारी आएगी, पहले तेरी बारी अब मेरी बारी, असाच खेळ चाललाय. यावेळी देखील अगदी उचललाय, फेकून दिलाय, त्यावरती भेटले ऑफर जीएसटी नो प्लस सिक्स. व्हॉट अ स्ट्रोक. काय फटका. तब्बल चेंडूचा खेळ झालाय. तीन फ्री हिटचा चेंडू, धावसंख्या जाऊन झपकन वाढली आहे. 29 आकड्यावरती चौथा चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न पाठीची एज डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर जाते. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. ओहो यॉर्कर अखेरीस विकेट घेतली आहे. काय चेंडू हाताळला आणि तदनंतर मात्र ज्या फलंदाजानं आकाश दाखवलं त्याच फलंदाजाला अगदी चार मुंड्या चित केल्या. विकेटचं पतन. ओव्हर क्रमांक 2 समाप्त. टीमची धाव संख्या 30 आकड्यावरती, 30 ऑन अ स्कोर कार्ड. चला थोडासा स्पीडअप घ्या. आणि तेजस कदम म्हणजे सर्वेची मॅच आणि तेजस नाही असं होणार नाही. सो तेजस कदम वेलकम, स्वागत आहे. ओहो क्रॉस बॅटेड, आता यावी अमरचा होता, क्लास होता, सीमारेषे बाहेरचा हा षटकार लाजवाब होता. व्हॉट स्ट्रोक अमर कदम. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 36 आकड्यावरती, 36 ऑन स्कोर कार्ड. पण मॅच कडे लक्ष देऊयात. थोडासा खाली राहिलाय चेंडू सबमरीन. टीमची टोटल सध्या मात्र अगदी जाऊन पोहोचते आहे 36 आकड्यावरती. तब्बल 2 चेंडूचा खेळ झाला. जास्त बाहेर, जास्त बाहेर मात्र चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अमर कदमने या मॅच मध्ये आता मात्र रवीची देखील जागा सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे. गुड लेन स्पॉट, थोडासा हाईट घेऊन चेंडू निघून जातोय. 3 चेंडूचा खेळ अद्याप झालाय. 3 टू गो, अजूनही 3 बाकी आहेत. यॉर्कर खोडून काढण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर बाहेर काढला. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी जाईल का? सनीनं जागा सोडली आहे आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जात आहेत. हा देखील चांगला चेंडू हाताळला. जिथे आपण पाहिलं तर अगदी 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो, 1 चेंडू अजूनही बाकी आहे. मिड विकेट रिजनच्या बाहेर आणखीन एक अगदी सीमारेषेच्या बाहेर ठोकला. अर्थातच घाऱ्या डोळ्याचा अमरने आणि या षटकारानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते आहे 55 45
आणि टार्गेट मात्र 46 आहे. 46 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये दिलंय. टॉस करूयात. बनपुरी इलेव्हन, बनपुरी विपक्ष वडजाय देवी मालदन टीम, या दोन्ही टीम आपण करूया टॉस. चव्या मॅचच्या दिशेनं तब्बल टार्गेट या मॅच मध्ये दिले 46 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये अर्थातच दिलं गेलंय ते म्हणजे या मराठा वॉरियर जुळवाड या टीमला. या टीमचे या दोन्ही महत्वाचे बॅटर एका साईडला कॅप्टन, दुसऱ्या साईडला शैलेश, एक आयकॉन प्लेअर मिस्टर सचिन, तर दुसऱ्या साईडला शैलेश, हे दोन्ही प्लेअर मैदानामध्ये दाखल झालेत 46 धावेचं आव्हान पूर्ण करण्यासाठी. चला जाऊया मॅचच्या दिशेने लक्ष देऊयात. आणि सध्या आपण पाहिलं तर टार्गेट 46 धावायचं ठेवलंय 46 रवीला. आपण पाहिलं तर उपक्रमांक एक मध्ये जबाबदारी त्याच्या हातामध्ये दिली आहे. उपक्रमांक एक मध्ये पहिला चेंडू रवीचा तर पाय घसरलाय, मात्र मागे सनी वेगानं आलाय. आम्ही त्या चेंडू गॅदर करून फेकताय. पाटण तालुका प्रीमियर लीग रबर बॉल प्रीमियर लीगचे जे कोणी संघ मालक आले असतील त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती या, कारण की आयकॉनच्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या जरूर उडवल्या जाणार आहेत नंतर, पण तुम्ही उपस्थित राहा नक्की, कारण की आयकॉनच्या चिठ्ठ्या आज उडवल्या जाणार आहेत. ओहो, विकेटचं पतन, सचिन सरप्राईज झालाय. सचिनला देखील कळालं नाहीये या चेंडूनी उसळी घेतली नाहीये की हा होता सबमरीन डिलिव्हरी आणि अगदी यष्ट्यांमध्ये आढळला.
हो यावेळी देखील विकेटचा पतन होतोय. यष्ट्या अगदी थोड्याशा हलताना दिसलेत आणि येस ही विकेट आहे. अधिक दादा ट्रिक चेंडू आणि हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती उभा सध्या रवी. ओहो सूर एक फटका ड्राइव्ह केलाय, निघून जातोय सचिनच्या बॅट मधून येतोय मॅक्सिमम वॉड स्ट्रोक अप्रतिम फटका. डीजे अद्वैत मौसम मस्त आहे ना, डीजे अद्वैत असताना काय स्ट्रोक यावी मात्र खेळला. यावी देखील ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आहे, यावी मात्र अगदी एक धाव डिक्लेअर मध्ये जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर 8 या आकड्यावरती, तब्बल आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झाला. 1 to go, एक चेंडू अजूनही बाकी आहे. हो सूर एक फटका सरळ खेळलाय आहे खेळाडू, मात्र कॅमेरा मॅनच्या जवळ आणि तदनंतर निघून जातोय 4 धावा चौकार. काय डीजे अद्वैत ओल्ड इज गोल्ड यालाच बोलतात. तुम्हाला तुमच्या प्रेमाची आठवण झालीच पाहिजे जेव्हा ही गाणी वाजली जातात. टीमची टोटल जाऊन पोचते 12 या आकड्यावरती. 1 to 12 ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 2 विकेट्स. शैलेश पहिलाच बॅट स्विंग करतोय, चेंडू थोडासा खाली राहिलाय, निघून जातोय. गोलंदाजीसाठी सध्या मात्र मैदानामध्ये ओमी आलाय. ओव्हर क्रमांक 2, एक अटीतटीची महत्वाची मॅच सध्या खेळली जाते. फुल टॉस चेंडू शैलेशसाठी आणि तो त्याला मेजवानी होती, दोन्ही हाताने कबूल आहे, मेजवानी त्यानं घेतली आणि तोफा दोन्ही हातानं स्वीकारलाय षटकार.
प्रत्येकाच्या माना डुलल्याने प्रत्येक जण बसल्या त्या जागी डुलू लागला गुलाबी साडी. ओ हो सूर एक फटका बाटीच्या बॉटमला आहे खेळाडू अगदी या एकच धावी आहे मात्र कम्प्लीट केली जाते. प्रतिमा संगीता जरूर ऐकताय तुम्ही संघाची धाव संख्या सध्या मात्र जाऊन पोहोचते अगदी या 19 आकड्यावरती 1990 आणि 9 चेंडू अजूनही 27 धावा अभ्यात विजयासाठी. थोडस स्पीडअप घ्यायचं प्लीज. ओमीला तुम्ही पाहताय सध्या गोलंदाजी माकवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये आणि ओमीच्या हातामध्ये बरंच काही आहे. या मॅच संपूर्ण सूत्र बॉलिंग अटॅक वरती आहे कारण की सचिन अजूनही मॅच मध्ये शैलेश सारखा आयकॉन प्लेअर आहे. ओहो यावेळी देखील आपण पहिला चांगला चेंडू हाताळलाय चांगला चेंडू हाताळलाय. टीमची टोटल अजूनही स्थिर आहे 19 आकड्यावरती 1990 ऑन स्कोर कार्ड. अँगल तयार करण्याचा प्रयत्न व्हाइट बॉलचा येतोय कॉल एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. रवी बुर्गेला तुम्ही पाहताय पळत आलाय ओमीकडे बराचसा कान मंत्र तो देतोय आजच्या दिवसामध्ये आणखी सर्व टीमला सातत्याने आपण पाहिलं तर येस वेलकम दादा अलीकडे दादा आपलं मनापासून अधिक स्वागत आहे वेलकम सुस्वागत जिवा चषक 2024 मध्ये. अगदी 6 चेंडू आणि 25 धावा मॅच मध्ये टार्गेट आहे 6 चेंडू 25 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलं. चला थोडस स्पीडअप घ्या प्लीज. होतोय रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हाइट आणि त्यामध्ये बॅटर गॉन. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर गुडलाईन स्पॉट वरून या आधी बरंच काही घडलं होतं. अगदी येणारे तब्बल 5 चेंडू आणि आता 24 धावीची गरज आहे विजयासाठी. अमितच्या हातामध्ये चेंडू नव्हे तर संपूर्ण टीमचा विश्वास आहे कारण की त्यांच्या समोर एक बलाढ्य टीम आहे जी आपण पाहिलं तर मराठा वॉरियर जुळेवाडी आणि या टीमला पराभूत करण्यासाठी संपूर्ण षडयंत्र चालू. मात्र दुसऱ्या साईडहून या टीमचे दोन्ही बॅटर सध्या आपण पाहिलं तर अगदी जीवाची बाजी लावतात. बाटीची लिडिंग एज पुन्हा डिक्लेअर मध्ये धाव जाते या सेकंड स्लिपला. आता 3 चेंडू आणि अगदी 4 चेंडू आणि अगदी 23 धावा आता विजयासाठी हव्यात 4-23.
सचिन नॉन स्ट्राइकिंग एंडला सचिनला तुम्ही पाहता, कारण की नॉन स्ट्राइकला सचिन उभा असणं सर्वे संघासाठी देखील महत्वाचं आहे. सर्वे संघाला तेच हवं आहे, पण जुबानी टीमला ते नको आहे. सचिन स्ट्राइक वर येणं गरजेचं असेल या टीम साठी. यावेळी देखील फटका थोडासा फसला, विकेट किपर येतो रवी, आणखीन एक विकेट आणि पुन्हा एकदा सचिन नॉन स्ट्राइकला से उभा. आणि ही मॅच आता मात्र फक्त दोन चेंडूवरती तीन चेंडूवरती येऊन थांबली आहे. हो यावी देखील चेंडू हवेमध्ये अगदी डिक्लेअर मध्ये निघून जातोय आणि आता दोन धावेचा खेळ फक्त बाकी आहे. दोन चेंडूचा खेळ फक्त बाकी आहे आणि दोन चेंडू अगदी 22 धावेची गरज आता विजयासाठी हवी आहे. 2-22 यावी देखील फटका डिक्लेअर मध्ये जाईल जिथे प्रेक्षक ऑलरेडी आहेत आणि आता फक्त एक चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर लगेच मैदानामध्ये दाखल व्हा बनपुरी 11 टीम. तुम्ही टॉस जिंकला, फिल्डिंग आहे तुमची आणि लगेच मैदानामध्ये तुम्ही दाखल व्हायचे बनपुरी 11 बनपुरी टीम. हो क्रॉस बॅटेड आणि अखेरी सर्वे 11 सर्वे या मॅच मध्ये राहते विजेता. विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक अर्थातच मराठा वॉरियर जुईवाडी टीम आणि तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. या तेजस कदम या आपण आला असाल तर या तुमचं देखील स्वागत आहे तेजस. चला लगेच माहिती